श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. सोमवारी म्हणजेच उद्या आहे 8 एप्रिल आणि या दिवशी आहे चैत्र महिन्यातील अमावस्या. सोमवारी अमावस्या असल्याने तिला सोमवती अमावस्या म्हणतात. गरुड पुराणात सांगितले आहे की सोमवती अमावस्येला पितरांना नैवेद्य अर्पण करणे खूप शुभ असते. या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. तर आज आपण जाणून घेऊया की सोमवती अमावस्येचे शुभ मुहूर्त उपाय आणि बघा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत त्याबद्दलची माहिती. तर सोमवारी अमावस्या ही 8 एप्रिल रोजी 3:11 सुरू होईल व 8 एप्रिल रोजीच 11:50 ती समाप्त होणार आहे. उदया तिथीमुळे 8 एप्रिल रोजी सोमवती अमावस्या साजरी होणार आहे. जेव्हा अमावस्या तिथी सोमवारी येते मग तिला सोमवती अमावस्या म्हणतात. सोमवती अमावस्याला एक दुर्मूळ इंद्रयोग तयार होत आहे. या योगामध्ये भगवान विष्णूंची उपासना केली तर जीवनात येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळत असते. हिंदू धर्मात सोमवती अमावस्याला खूप महत्त्व आहे. या दिवशी उपवास पूजा आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सोमवती अमावस्याला उपवास करतात. पितृदोष दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या अमावस्येला केलेले दान आणि तीर्थयात्रा अक्षय पुण्य देते. यामुळे मन शांत होते आणि नकारात्मक विचार दूर होतात. या तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि त्या भागातील पौराणिक महत्त्व असलेल्या देवस्थानांना भेट द्यावी, असेच पूजा वगैरे शुभ कार्य करावेत. जर आपल्याला कोणत्याही नदीवर स्नान करण्यासाठी जाता येत नसेल तर आपल्याच आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू मिसळून आपण जर आंघोळ केली तर आपल्या जीवनातल्या सर्व जो काही पितृदोष आहे तर तो दूर होतो आणि त्याचबरोबर घरावर केली जाणारी करणी बाधा, वाईट बाधा, नकारात्मकता, शत्रुपीडा, शत्रुबाधा, संपूर्ण आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा त्या इच्छासुद्धा पूर्ण होत असतात. त्याचबरोबर तांब्या च्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्पण जल सुद्धा अर्पणाला अर्पण करायचं असतं. असं केल्याने तीर्थयात्रा आणि नदी स्नानांसारखे पुण्य प्राप्त होते. आंघोळीनंतर गरजू लोकांना धान्य आणि पैसे किंवा हिरवे गवत गाईला दान करावे. अमावस्येला पितरांसाठी उद्बत्तीचे ध्यान करावे. म्हणजेच काय उद्बत्तीचे ध्यान म्हणजे कसे, तर उद्बत्ती लावून जोपर्यंत उद्बत्ती संपत नाही तोपर्यंत आपल्याला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा असतो. या दिवशी काही शुभयोग तयार झालेले आहेत, तो म्हणजे इंद्रयोग, त्यानंतर सर्वार्थ सिद्धियोग आणि अमृत सिद्धियोग. हे योग या दिवशी तयार झालेले आहेत. तर आता बघा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या असतात. कशासाठी, तर पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला आंघोळीला विशेष महत्त्व असतं. पण बघा आपल्या सर्वांच्याच आजूबाजूला पवित्र नद्या नसतात, मग आता आपल्याला हे पुण्य जे आहे ते मिळालं तर पाहिजे. मग आपण काय करू शकतो, तर सकाळी ज्या वेळेस आपण अमावस्येच्या वेळेस आंघोळीसाठी जाणार आहोत ना, तर त्यावेळेस काही वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत. गरुड पुराणामध्ये लिहिलेलं आहे की ज्या वेळेस आपण आंघोळ करत असतो तर त्यावेळेस आपले पूर्वज, आपले पितृ जे असतात ना, तर ते आपल्या अवतीभोवती पाणी पित असतात आणि त्यावेळेसच त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असते. आणि बघा तुम्ही अमावस्येच्या जी तिथी असते तर ती संपूर्णपणे आपल्या पितरांसाठी समर्पित असते. पितरांसाठी केलेले उपाय अमावस्येच्या दिवशीच त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात. त्यामुळेच अमावस्येच्या दिवशी तुम्हाला काही उपाय करणं तितकंच गरजेचं असतं. एक साधा उपाय तुम्हाला सांगते. आज रात्री तुम्हाला झोपताना एक तांब्याभर पाणी तुमच्या माथा पशी भरून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच आता उद्या सकाळी उठल्यानंतर हे तांब्याभर पाणी जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या दारामध्ये शिंपडायचं आहे. अमावस्येच्या दिवशी आपले पूर्व सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या दरवाजाच्या बाहेर येऊन बसलेले असतात. आपण ज्यावेळेस हे पाणी त्यांना शिंपडत असतो दरवाजाच्या बाहेर, त्यावेळेस त्यांचा आत्मा तृप्त होत असतो. तर हा एक साधा उपायसुद्धा तुम्ही करून बघू शकता. प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा उपाय करा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. आता आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काय टाकायचं आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया. तर बघा तुमच्या सर्वांकडेच गंगाजल असेल तर गंगाजल तुम्हाला घ्यायचं आहे. आता गंगाजल नसेल तर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गंगाजल मिळतं, म्हणजेच पूजेचं जे साहित्याचं दुकान असतं तर तिथे जायचं आहे. तिथे एक छोटीशी गंगाजलची बॉटल मिळत असते, ती बॉटल घ्यायची आहे, आपल्या घरी यायचं आहे आणि सकाळीच आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये
आपल्याला हे जे गंगाजल आहे तर ते टाकायचं आहे. गंगाजल टाकल्यानंतर तुम्हाला आंघोळ करत असताना हर हर गंगे हर हर गंगे या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि तुमच्या पूर्वजांचं स्मरण तुम्हाला तिथे आंघोळ करत असताना करायचं आहे. याने आपले पूर्वज पूर्णपणे तृप्त होतात आणि आपल्या अवतीभोवती असणारी जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे, ज्या काही नकारात्मकता आहेत, ज्या काही निगेटिव्ह शक्ती आहेत ना, तर त्या नष्ट होत असतात. तर हा जो उपाय आहे तर तो उद्या आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. नक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल. अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. छोटंसं गंगाजलची बॉटल आपल्याला घरामध्ये घेऊन यायची आहे आणि हे गंगाजल आपल्याला प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. लहान मुलं असू द्या, वयोवृद्ध असू द्या किंवा मग घरातील कोणताही व्यक्ती असू द्या, तर प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात उद्या आपल्याला थोडंसं गंगाजल मिसळून आपल्याला आंघोळ करायची आहे. बघा, आपल्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता तयार होत असते. निगेटिव्ह विचार आपण सतत करत असतो किंवा घरामध्ये काम करण्याचा कंटाळ येतो, घरामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असतात. कशामुळे? तर घरामध्ये थोडाफार पितृदोष तयार झालेला असतो आणि हा पितृदोष दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करत नाही आणि नंतर काय होतं की हे पितृदोष नंतर प्रखर होऊन बसतात ही आपल्याला सुद्धा माहीत होत नाही. तर त्यामुळेच आत्ताच पितृदोष जर कमी असेल तर आत्ताच जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप लवकर यशस्वी होतात आणि आपल्याला सर्व जे काही दोष आहेत तर त्या दोषातून सुटका मिळून आपल्या घराचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये कल्याण होत असतं. पितृदोष जर डोक्यावरती असेल तर कधीच कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही. मग ते तुम्ही व्यापार करा, व्यवसाय करा, नोकरी करा, शेती करा, काहीही करा, त्यामध्ये कधीच आपल्याला यश मिळत नाही. मुला नेहमी कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या कार्यामध्ये अडचण येत असतात. म्हणजे लग्न जमण्यामध्ये म्हणा किंवा मुलांच्या असंतती प्राप्तीमध्ये म्हणा, लहान मुलं असेल तर त्यांच्या शिक्षणामध्ये, मोठे मुलं असेल तर त्यांच्या नोकरीमध्ये, अशा अनेक अडचणी आपल्याला येत असतात. तर त्यामुळे सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीच्या पूजनाबरोबरच पितरांच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व आहे. दान धर्म तर्पण तुम्ही करा, नक्कीच आपल्या जीवनातले सर्व जे काही दोष आहेत तर ते दूर होतात. कारण सोमवार हा जो दिवस असतो तर तो भगवान शिवशंकरांना समर्पित असतो आणि ज्यावेळेस आपण त्यांचं पूजन करतो तर त्यावेळेस आपोआपच आपल्या जीवनातल्या सर्व दोषातून आपल्याला सुटका मिळत असते. भगवान शिवशंकर असे एक देवता आहेत ना, ते भक्ताच्या छोट्याशा भक्तीला सुद्धा खूप लवकर प्रसन्न होत असतात. तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा, नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल. घरातील सर्व दोष, अडचणी, दुःख, दारिद्र्य दूर होऊन भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची आणि माता पार्वती, भगवान शिवशंकरांची विशेष कृपा ही आपल्या घरावरती होत असते. घराची आपल्या प्रगती काही अशी लोक असतात ना, तर त्यांना बघवत नाही आणि काय होतं, मग त्यांची जी नजर आहे तर ती आपल्या घराला लागत असते. तर हे जे काही अमावस्येचे उपाय ते करा, नक्कीच फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूए पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.